धडधाकट माणसाला त्याच्या आळसावर, त्याच्या नैराश्यावर मात करण्यासाठी अंध अपंग अशा व्यक्तींच्या अंगची शक्ती ही कायमच उपयुक्त ठरत असते. अडचणींवर मात करण्याचं जणू बाळकडूच त्यांना मिळालेलं असतं. या दिव्यांग व्यक्तींच्या अंगची शक्ती ही त्यांची मानसिकता सकारात्मक बनवत असते आणि याच त्यांच्या सकारात्मक मानसिकतेचा परिणाम तुम्हा आम्हा सगळ्या धडधाकट माणसांवर होत असतो आणि आपली नकारात्मक वृत्ती ही हळूहळू सकारात्मक वृत्तीमध्ये परिवर्तित होत असते. जागतिक अपंग दिनाच्या पार्श्वभूमीवर कालिना सांताक्रूझ येथे सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले. विविध प्रकारच्या अपंगत्वांनी युक्त अशा या मुलामुलींनी, युवक युवतींनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. संदेश देणारे फलक हातात घेऊन ही रॅली पुढे जात होती. सर्वांना समान न्याय, सर्वांना समान वागणूक हा संदेश अपंगाच्या वतीनं सर्व दूर पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. अपंगांमध्ये सुद्धा धडधाकट माणसांसारखी क्षमता असते हे सहभागी व्यक्तींच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळालं. सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडियाचं जे हे कार्य आहे हे इन्क्लुजन फॉर एव्हरीबडी, इक्विलिटी फॉर एव्हरीबडी. आता इन्क्लुजन म्हणजे काय आहे की सर्वांना समान संधी, मग तो डिसेबल असेल, मग तो संपूर्णतः सुरक्षित सुशिक्षित आणि सर्वत्र योग्य असेल, परंतु समाज जोपर्यंत डिसेबिलिटीजला आपलं म्हणत नाही, आपल्यामध्ये सामावून घेत नाही, तोपर्यंत त्यांना समान न्याय आपण देतोय असं होत नाही. सेरेब्रल पल्सी हा पूर्णपणे बरा न होऊ शकणारा रोग आहे. हा रोग मुख्यतः लहान मुलांना होतो. या रोगामध्ये स्नायू नीटसं काम करत नाहीत. खरं तर 1000 to 2 असं या रोगाचं प्रमाण आहे. आज कितीतरी कुटुंबातील आनंद या रोगानं हिरावून घेतलेला आहे. आपल्याकडे सुरू असलेल्या चाइल्ड राईट या उपक्रमामध्ये या मुलांचा समावेश करून घेण्यात यावा यासाठी सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडिया महत्वाची भूमिका बजावत आहे. बांद्रा पश्चिम येथील सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे एका खास वर्कशॉपचं आयोजन केलं होतं. मुलांनी आपल्या अपंगत्वावर मात करून तयार केलेल्या वस्तू या वर्कशॉपमध्ये पाहावयास मिळाल्या. संस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांनी या मुलांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. मुलांनी स्वतःच्या कलेतून कमाई करावी या हेतूने हे वर्कशॉप भरवण्यात आले होते. हे वर्कशॉप पाहताना ही मुलं इतर मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत हाच अनुभव सातत्याने आला. सर्वसाधारण मुलांना मिळणारे हक्क या अशा मुलांना मिळावेत हाच या उपक्रमा पाठीमागचा हेतू आहे. ये हमारे स्पेशल बच्चे और नॉर्मल बच्चों में कोई फ़र्क नहीं है, लेकिन जो ऑर्गेनाइजेशन इन बच्चों के लिए यहाँ काम कर रही है, वी नॉन ऑर्गेनाइजेशन एसोसिएशन वुड लाइक टू बी अ पार्ट ऑफ इट टू सपोर्ट इन ऑल द वे. सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडियाचं हे जे कार्य आहे हे कार्य इतकं महत्त्वपूर्ण आहे की जी गोष्ट आयुष्यामध्ये
सामान्य मुलांना जी उपलब्ध होत नाही त्यापेक्षा जास्त सुविधा त्यापेक्षा जास्त सोयी हे सेरेबल पल्सी असोसिएशन ऑफ इंडियाचे हे जे पदाधिकारी आहेत अनिल अग्रवालजी आणि मंजुषा सिंगजी आणि आमचे डेप्युटी कमिशनर मोरेसाहेब ह्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि इथे आल्यानंतर असं कळतं आहे की मुंबई महानगरपालिकेने यांना ही सुंदर वास्तू उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा या निमित्ताने आम्ही आभारी आहोत. माणूस जन्माला आल्यानंतर ते मरेपर्यंत त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. याला बहुधा अपवाद नसावा, परंतु या सर्व आव्हानांमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जे विकलांग असतात त्यांना द्यावं लागणारं आव्हान हे अधिक बिकट असं असतं. आणि या अशा व्यक्तींना अशा आव्हानांना सामोरं जाण्यासाठी काही संस्था नेहमीच मदत करत असतात आणि या संस्था या नेहमीच कौतुकास पात्रही ठरतात. जागतिक सेरेब्रल पल्सी दिनानिमित्त कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन युनिव्हर्सिटी कलिना इथं खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयोजक सेरेब्रल पल्सी असोसिएशन ऑफ इंडिया. विविध प्रकारच्या अपंगत्वावर मात करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमात सुरुवातीला दीप प्रज्वलन झालं. कीर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मगरे, सीपीएचे विश्वस्त संदीप अगरवाल, मंजुषा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण मुंबईतील चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं. यंदा अचीव्हमेंट अवॉर्ड देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा खास प्रयत्न संस्थेने केला. विविध विषयांना अधोरेखित करणारे नेत्रदीपक कार्यक्रम सादर करून मुलामुलींनी प्रेक्षकांची दाद मिळवली. Thank you.